सातारा जिल्ह्यासाठी काही अंशी दिलासा, कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चित्र। जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 80.15%। रविवारी रात्री 223 रिपोर्ट पॉझिटिव्ह। सातारा जिल्ह्यात गत महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली होती, पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे। जिल्ह्यात रुग्णसंख्या आता घटत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून, गंभीर रुग्णांसह सक्रिय रुग्णांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यातील रुग्णालयात ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, ज्यामुळे आरोग्य प्रशासनाला काही अंशी दिलासा मिळत आहे। तर रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 422 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 56 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 286 नमुन्यांपैकी 74 नमुने बाधित, आगारघर येथील 76 नमुन्यांपैकी 1 नमुना बाधित, खासगी लॅब 150 नमुन्यांपैकी 59 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 491 नमुन्यांपैकी 89 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1003 नमुन्यांपैकी 223 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 1,62,111 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून, यापैकी 41,834 बाधित आढळले आहेत, तर 33,533 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,364 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 6,937 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 223 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।